राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देऊ, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं बेताल वक्तव्य. पाळीव प्राण्याला उत्तर देणार नाही, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची संजय गायकवाड यांच्यावर सडकून टीका. संजय गायकवाड यांची टीका म्हणजे नथुराम गोडसेची प्रवृत्ती, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची संजय गायकवाड यांच्यावर टीका. संजय गायकवाड गुंड प्रवृत्तीचा आणि फालतू विचारधारेचा माणूस, काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांचा हल्ला बोल. येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष संजय गायकवाडांची जिरवणार, काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडेंचा इशारा. विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा 2 टप्प्यात घेण्यास प्राधान्य देणार, मात्र अंतिम निर्णय आयोगाचा, मुख्यमंत्र्यांची माहिती. एनडीए सरकारच्या कार्यकाळातच एक देश एक निवडणूक लागू होणार, सूत्रांची माहिती. लवकरच जनगणना सुरू होणार, प्रथमच डिजिटल गणनेसोबत स्वगणनेचीही संधी, जातीसंबंधीचा रकाना समाविष्ट करण्याबाबत अजूनही निर्णय नाही. 6,600 मेगावॅट वीज खरेदीचं टेंडर सरकारकडून गौतम अदानींना, अदानींच्या कंपनीसोबत सरकारचा 25 वर्षांसाठी करार. भारतीय रेल्वेकडून वंदे मेट्रोच्या नावात बदल, वंदे मेट्रोचं नाव आता नमो भारत रॅपिड रेल. एसटी कर्मचारी वेतनवाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट, एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप, जास्त वेतन अदा झालं तर ते परत करण्याचं कर्मचाऱ्यांकडून वचनपत्र. राज्यात सर्वत्र ओला दुष्काळ नाही, नुकसान झालेल्या भागात पंचनामे सुरू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. आणि नंतर मुंबई परिसरातल्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा, पाहूया मुंबई सुपरफास्ट. चिंचपोकळीच्या चिंतामणीची चरणस्पर्श रांग संध्याकाळी 6 पासून बंद, तर मुखदर्शनाची रांग रात्री 12 वाजल्यापासून बंद, विसर्जनाच्या तयारीसाठी निर्णय. विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी गिरगाव चौपाटीवर तयारी पूर्ण, पोलिसांचाही चोख बंदोबस्त. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, पुन्हा एकदा बाप्पा आम्हालाच पावेल आणि सर्वांच्या मनातलं महायुतीचं सरकार येईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, यावेळी लालबागच्या राजा मंडळाकडून अजित पवारांचं स्वागत. उपमुख्यमंत्री अजित पवार सिद्धिविनायकाच्या चरणी लीन, तसंच अजितदादांनी घेतलं चिंचपोकळीच्या चिंतामणीचंही दर्शन, अजितदादांचा मंडळाकडून सन्मान. वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या दर्शनासाठी बॉलिवूडच्या कलाकारांची हजेरी, सलमान खान, शरद केळकर, सोनाक्षी सिन्हा, रोहित शेट्टी, गोविंदाकडून बाप्पाचं दर्शन. काँग्रेसचे आमदार अमीन पटेलांनी सागर बंगल्यावर जाऊन बाप्पाचं दर्शन घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण, आपण केवळ गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो, अमीन पटेल यांचं स्पष्टीकरण. गिरगावच्या पहिला भंडारी स्टेट कापड गल्लीचा पर्यावरणपूरक बाप्पा, बाप्पाची मूर्ती टिश्यू पेपरपासून, मंडळाचं 65वं वर्ष. तरुण मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा 38वं वर्ष. आकाश तिरमल यांनी साकारली गिरगावच्या विघ्नहर्त्याची मूर्ती, पडघ्याच्या सजावटीत बाप्पा विराजमान, मंडळातर्फे रक्तदानासह विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन. मुंबईतील मानखुर्दमध्ये ईदनिमित्त वाहतुकीत बदल, साधारणपणे दरवर्षी 70 ते 80 हजार लोकांचा ईदीच्या मिरवणुकीत सहभाग असतो. वीज चोरी हलक्यात घेऊ नका, ठोस कारवाई केल्याशिवाय वीज चोरांना आळा बसणार नाही, वीज चोरीसाठी अधिकाऱ्याला जबाबदार धरा, हायकोर्टाचे महावितरणला आदेश. मनसेचं मिशन वरळी विधानसभा, त्याचाच एक भाग म्हणून वरळी व्हिजन जाहीर करणार, पुनर्विकास, शाळांचा प्रश्न आणि वरळी कोळीवाड्यातील अनेक प्रश्न सोडवण्याचं मनसे नेते संदीप देशपांडेंचं आश्वासन. आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडेंची भेट, लोअर परळमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर दोघांची भेट. मुंबईच्या घाटकोपरच्या असलफामध्ये शिंदे आणि ठाकरेगट आमने सामने, पाण्यासाठी आंदोलन सुरू असताना दोन्ही गट भिडले,
दोन्ही गटाच्या माजी नगरसेवकांची भरस्त्यात धक्काबुक्की आणि शिवीगाळ. वांद्रे वरळी सिलिंगवर भीषण अपघात. शर्यतीच्या नादात दोन अलिशान गाड्यांची टॅक्सीला धडक. अपघाताप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल तर दोन जण अटकेत. कल्याणमधील अंबरनाथ गोविंद तीर्थ पुलावर भीषण अपघात. वळण घेणाऱ्या डंपरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेली दुचाकी चाकाखाली आली, मात्र चालक थोडक्यात बचावला. ठाण्याच्या कापूरबावडीत सुरक्षारक्षक प्रसाद कदमकडून सुपरवायझर सोमनाथ सद्गीर यांची हत्या. लोढा आमारामधल्या सिग्नेट इमारतीच्या टेरेसवर मृतदेह आढळला. हत्येचं कारण अस्पष्ट. आणि यानंतर मराठवाडा परिसरातल्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा. अंतरवाली सराडीत मनोज जरांगेंची पुन्हा एकदा आमरण उपोषणाची हाक. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा औचित्य साधून जरांगेंचं मध्यरात्रीपासून उपोषण. सरकारला आणखी एक संधी देतोय, आमच्या समाजाला राजकारणात जायचं नाही, आम्ही राजकारण करू नये असं वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा, मनोज जरांगेंचं वक्तव्य. अंतरवाली सराटीजवळच्या वडीगोद्री इथं तरुण शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न. गाळ्यासाठीच्या भूखंड वाटपाच्या लिलावाला विरोध. जमीन संपादित झालेल्या स्थानिक शेतकऱ्यांना भूखंड आरक्षित ठेवण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या शिवाजीनगरमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून प्रहार संघटनेचं आंदोलन. प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक. बीड जिल्ह्यातील मांजरा धरण 80% अधिक भरलं. 2 वर्षानंतर मांजरा धरणातून पाणी मिळणार. बीडच्या गेवराई तालुक्यात पोलिसांकडून 18 तलवारी जप्त. 1 आरोपी ताब्यात. तलवारी नेमक्या कुठून आल्या याबाबतचा अधिकचा तपास सुरू. आणि मराठवाड्यातल्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. सोलापुरात भाजपच्या सुभाष देशमुखांना मोठा धक्का. सुभाष देशमुखांच्या विरोधात 6 माजी नगरसेवकांचं बंड. दक्षिण सोलापूरमधून सोमनाथ वैद्य यांना उमेदवारीची मागणी. पुण्याच्या वादग्रस्त ससून रुग्णालयात 4 कोटींचा घोटाळा. 23 कर्मचाऱ्यांवर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गुन्हा दाखल. क्लार्कच्या मदतीनं इतर कर्मचाऱ्यांच्या खात्यातील रक्कम परस्पर काढल्याचा आरोप. नव्या मतदार नोंदणीत मुस्लिमांची नोंदणी करू नये. शिंगणापूर गावच्या चुकीच्या ठरावाची प्रत व्हायरल झाल्यानं गोंधळ. ठरावात चुकून बांगलादेशी ऐवजी अल्पसंख्याक मुस्लिम असा शब्द वापरला गेल्यानं ग्रामपंचायतीनं मुस्लिम समाजाची माफी मागितली. आर्थिक व्यवहारातून पुण्यातील उरळी कांचन परिसरात गोळीबार करणाऱ्याला अटक. 1 बंदूक आणि तब्बल 175 जिवंत काडतुसं जप्त. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील उद्गावमध्ये चोरट्यांना ग्रामस्थांकडून चोप. रात्री हॉटेलमध्ये चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडलं. गणपती विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका सज्ज. विसर्जनासाठी सिमेंटचे विसर्जन घाट आणि लोखंडांच्या हौदांची निर्मिती. पुण्यात विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून जय्यत तयारी. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर CCTV कॅमेऱ्याची नजर. पुण्यातील विसर्जन मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. सोलापुरात गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद निमित्तानं निघणाऱ्या मिरवणुकीत लेझर बीम लाईट वापरण्यास बंदी. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडून प्रतिबंध आदेश. गिरीश महाजनांविरुद्ध शरद पवार पक्ष तगडा उमेदवार देणार. जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे पवार यांच्या पक्षात जाणार. जामनेरमध्ये महाजनविरुद्ध खोडपे लढत होण्याची शक्यता. संगमनेर मतदारसंघातून निवडणूक लढण्यास सुजय विखे इच्छुक. इतर मतदारसंघातून उमेदवारी नको. सुजय विखेंकडून इच्छा व्यक्त. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील ध्वजा पाणी ते मालदा रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं. रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून 4 कोटींचा खर्च. जळगावात गुजराल पेट्रोल पंपाजवळ बिअर बारमध्ये तोडफोड. हॉटेल मॅनेजरच्या डोक्यात बाटली फोडून 3.5 लाख रुपये लुटल्याची घटना. नाशिकमध्ये राहुल गांधींविरोधात जोडे मारो आंदोलन. राहुल गांधींची खासदारकी रद्द करावी आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी. नाशिक शहरात विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर मनपा आयुक्तांकडून पाहणी. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात. येवल्यामध्ये गोविंद प्रभू अवतान दिन महोत्सवात मंत्री छगन भुजबळांचा धर्मभूषण पुरस्कारानं सन्मान.
अखिल भारतीय नाशिक जिल्हा आणि येवला तालुका महानुभव परिषदेच्या वतीनं पुरस्कार प्रदान. बोरी आंबेदरी प्रकल्पाचं नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते जलपूजन. या प्रकल्पाचा मालेगावच्या टंचाईग्रस्त माळमाथा भागाला होणार लाभ. यानंतर विदर्भातल्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. अनिल देशमुखांना काटोल मतदारसंघात काँग्रेसमधून तगडं आव्हान. काँग्रेसचे युवा नेते याज्ञवल्क जिचकरांचा काटोल मतदारसंघावर दावा. काटोल मतदारसंघ शरद पवार पक्षाला गेल्यास वेगळा निर्णय घेऊ. याज्ञवल्क जिचकर यांचं सूचक वक्तव्य. अमरावतीच्या मेळघाटात डेंग्यूबाधित रुग्णांवर जमिनीवर उपचार. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणा चव्हाट्यावर. 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संपूर्ण प्रकाराकडे आरोग्य विभागाचं दुर्लक्ष. अकोल्यातील अकोट तालुक्यात उमरामध्ये पॉवर स्टेशनमधील ट्रान्सफॉर्मरला आग. 10 हून अधिक खेड्यांची वीज बंद. भंडाऱ्याच्या साकोली पोलिसांकडून 3.5 लाखांची सुगंधित तंबाखू जप्त. 2 जण या प्रकरणी अटकेत. कोकणातला करुळघाट खुला करण्यास आता जानेवारी 2025 ची डेडलाईन. आतापर्यंत 5 वेळा दिलेल्या डेडलाईन फुकल्या. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.